अवतीत किरणांची दिशा काही नियमानुसार ठरत असते तर आज आपण प्रकाश परावर्तनाचे तीन नियम पाहणार आहोत. पहिला नियम आपाती कोण आणि परावर्तन कोण हे समान मापाचे असतात. उदाहरणार्थ जर आपाती कोण 20 मापाचा असेल तर परावर्तन कोण सुद्धा 20च मापाचा असतो. आपाती कोण जर 30 मापाचा असेल तर परावर्तन कोण सुद्धा 30च मापाचा असतो. त्याचबरोबर तुम्हाला स्पर्धा परीक्षेला आपाती किरण आणि परावर्तन कोण यामध्येही माप विचारलं जातं. त्यावेळेस गडबडून जाऊ नका, कारण तुम्हाला माहिती आहे स्तंभिका आणि हा जो पृष्ठभाग आहे परावर्तक यामध्ये 90 अंशाचा कोण असतो हे निश्चित लक्षात ठेवा. बरं, पहिला नियम पुन्हा एकदा मी रिपीट करते. आपाती कोण आणि परावर्तक कोण हे समान मापाचे असतात. दुसरा नियम सांगितला जातो आपाती किरण स्तंभिका आणि परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. हे तीनही एकाच प्रतलात असतात. तिसरा नियम आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. म्हणजे बघा स्तंभिकेच्या दोन बाजू आहेत तर हे एका बाजूला आहे हे दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. तर अशा प्रकारे हे तीन नियम आज आपण समजावून घेतले आहेत. तर या तीन नियमांचा पडताळा आपण पुढील तासिकेला घेणार आहोत.